अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी प्रतीक्षा चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव शहरातील सुलक्ष्मी सेवाभावी संस्थेच्या वतीने शहरातील 12 निराधार मनोरुग्णांचे दाढी व केस कापून त्यांना स्वच्छ अंघोळ घालून जणू काही माणुसकीचा हात दिला आहे। या संस्थेच्या वतीने अशाच प्रकारचे निराधार मनोरुग्णांना माणसं करण्याचा प्रयत्न नेहमीच केला जात असतो। यात या संस्थेतील कार्यकर्त्यांनी एका बेवारस रुग्णाला आजारी असताना सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करून त्याच्यावर उपचार केले, तर एकाला हॉटेलवर कामाला लावत आपला उदरनिर्वाह कसा चालवायचा याचे धडे दिले। ही सुलक्ष्मी सेवाभावी संस्था असे बरेचसे उपक्रम राबवून निराधारांना आधार देण्यासाठी कायम कार्यरत आहे। आज माणुसकी रुग्ण सेवा ग्रुप जळगावतर्फे आज जे काही शिवलाश्रम जे काही मनोरुग्ण आहे त्यांची आज सेवा या ठिकाणी बघा, हे जे वृद्ध तुम्हाला दिसतात की त्यांची पूर्णपणे करडा वगैरे यांची दाढी कटिंग करीत आज माणसं करण्यात आलेली आहे। तर असे बरेच काही जे काही लोक असतील तर त्यांनी आम्ही निस्वार्थपणे ही सेवा करतोय, त्यांना चहा असो किंवा थोडी असो ते आम्ही देण्यासाठी देतो आहे। जखम झालेली आहे, पाऊस होतो आणि त्यांना आम्ही विनंती करतो की त्यांचे कोणी नातेवाईक असतील ते सांगतात की धुळे येथील रहिवासी आहे सांगताय, परंतु ज्यांचे कोणी नातेवाईक असतील त्यांनी जिल्हा रुग्णालय जळगाव येथील त्यांना घेऊन जावे ही आम्ही माणुसकी रुग्ण सेवा ग्रुपतर्फे विनंती करतो। पुन्हा भेटू, तोपर्यंत